कोरोनाच्या ओमिक्रॉन वेरियंटने जगभराची डोकेदुखी वाढवलेली आहे जगातल्या अनेक देशांना पुन्हा एकदा चिंतेत टाकलेले आहे एकोणीस देश असे आहेत जे हायरिस्क कॅटेगरीतले आहेत ज्यांच्यावर निर्बंध खूप लावण्यात आलेले आहेत म्हणजे त्या देशातून दुसऱ्या देशात जाणाऱ्या नागरिकांवर चोवीस देश असे आहेत जिकडे ओमिक्रॉनचे पेशंट्स हे आता मिळालेले आहेत अशात या ओमिक्रॉन वेरिएंटविषयी अगदी काही बेसिक बेसिक प्रश्न लोकांना आहेत जसं की हा वेरियंट नेमका किती धोकादायक आहे आधी जो डेल्टा होता त्याच्यापेक्षा हा किती वेगळा आहे मला कोरोना आधी होऊन गेला असेल तरी सुद्धा हा या वेरियंट पुन्हा कोरोना होईल का ज्या भारतात लसी आहेत त्याच्यापासून मला या वेरिएंटमुळे संरक्षण मिळू शकेल का लहान मुलांना या वेरिएंटचा किती धोका आहे कारण त्यांचं लसीकरण अजून झालेलं नाही आहे या वेरिएंटमुळे उपचाराची पद्धत बदलेल का लक्षणं नेमकी कुठली आहेत असे अनेक छोटे छोटे प्रश्न आहेत आणि याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं अधिकृतरित्या जी समोर आलेली आहेत म्हणजे जागतिक आरोग्य संघटना असू दे किंवा भारत सरकार असू दे यांच्याकडनं जी अधिकृत उत्तरं आलेली आहेत तीच आज आम्ही तुम्हाला समजावून सांगणार आहोत नमस्कार मी अनुजा तुम्ही पाहत आहात तक सगळ्यात बेसिक प्रश्न की ज्या डेल्टा व्हेरियंटमुळे भारतात कोरोनाची दुसरी लाट आली होती तेव्हा पेशंट खूप जास्त सापडत होते आणि त्याचं कारण हे सांगितलं जात होतं की डेल्टा हा खूप जास्त संसर्गजन्य आहे पण गेल्या काही दिवसात हे ओमिक्रॉन वेरिएंटचं नाव पुढे आल्यानंतर गेल्या काही दिवसात असं सुद्धा म्हटलं जात आहे की हा जो ओमिक्रॉन व्हेरियंट आहे तो या डेल्टापेक्षा सुद्धा सहा पटींनी जास्त संसर्गजन्य आहे आता याच्यावर जागतिक आरोग्य संघटनेनं काय म्हटलेलं आहे जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे ट्रान्समिसिबल जरूर आहे अर्थातच संसर्गजन्य आहे पण डेल्टापेक्षा जास्त संसर्गजन्य आहे का याचा अजून कुठलाही डेटा समोर आलेला नाही ज्या गोष्टी बोलल्या जात आहेत त्या अगदी प्राथमिक निष्कर्षावर बोलल्या जात आहेत आणि जो तर्क मानला जातो की साऊथ आफ्रिकामध्ये जिकडून हा पहिले सगळ्यात मिळाला वेरियंट तिकडे पेशंटची संख्या ही वाढत चाललेली आहे त्याच्यावरून हा तर्क मांडला जात होता की हा वेरियंट खूप जास्त संसर्गजन्य आहे पण त्याच्यात सुद्धा डब्ल्यू एच ओ असंच सांगितलेलं आहे की पेशंट्सची संख्या वाढण्यामागे हा व्हेरियंटच कारणीभूत आहे की दुसरं कुठलं कारण आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही त्यामुळे इतक्यात तरी ओमिक्रॉन व्हेरियंट हा खूप जास्त संसर्गजन्य आहे असं म्हणणं योग्य ठरणार नाही असं डब्ल्यू एच ओ म्हटलेलं आहे याच्यानंतर पुढचा प्रश्न की ओमिक्रॉन व्हेरियंटचे कुठली वेगळी लक्षणं आहेत का जे आत्तापर्यंत कोरोनाचे सिमटम्स होते त्याच्यापेक्षा कुठले ओमिक्रॉनची वेगळे आहेत का तर यावर सुद्धा जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलेलं आहे की आत्तापर्यंत समोर आलेल्या रिसर्चनुसार अभ्यासानुसार डेल्टा किंवा त्याच्या आधी जे कोविडचे वेरियंट्स आलेले आहेत त्याच्यात जी लक्षणं दिसत होती नागरिकांना किंवा लोकांना त्याच्यापेक्षा ओमिक्रॉनची वेगळी आहेत असंही कुठे अजून समोर आलेलं नाही त्यांचं असंही म्हणणं आहे की हे जरूर आहे की डेल्टा वेरियंट हा जगभरात पसरलेला होता आणि त्याच्यामुळे लोकांना कोरोना होण्याचं प्रमाण हे वाढलेलं होतं किंवा डेथचं प्रमाण हे खूप वाढलेलं होतं आणि त्याच्यामुळेच प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे पण लक्षणं वेगळी आहेत हे अजून कुठे समोर दिसून आलेलं नाही आता लक्षणं माइल्ड आहेत की सिव्हिअर आहेत याच्यावर सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की साऊथ आफ्रिकामधले जे तज्ञ आहेत तिथले जे डॉक्टर्स आहेत कारण तिथे आता खूप जास्त प्रमाणात ओमिक्रॉनचे पेशंट आढळत आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की आमच्याकडे असलेल्या केसेसमध्ये बहुतांश केसेस या माइल्ड सिम्टोमॅटिक आहेत म्हणजे सौम्य स्वरूपातली लक्षणं आहेत तिथल्या कोविड पेशंट ओमिक्रॉनने कोरोनाची लागण झाली आहे आता तो सगळ्यात महत्वाचा प्रश्न कारण की आपल्याकडे आता वॅक्सिनेशन सुद्धा बऱ्यापैकी होत चाललेलं आहे किमान फर्स्ट डोस वाल्यांची संख्या ही जास्त आहे तर अशात अनेकांना हा प्रश्न पडतो की माझं वॅक्सिनेशन झालेलं आहे किंवा मला एक डोस तरी मिळालेला आहे अशात मला ओमिक्रॉनचा धोका किती किंवा ज्या भारतात लसी उपलब्ध आहेत आपल्याकडे त्या ओमिक्रॉनवर इफेक्टिव्ह आहेत का तर सगळ्यात पहिले डब्ल्यूएचओ न काय सांगितलं ते सांग डब्ल्यूएचओचं म्हणणं अर्थातच जगभरातल्या वेगवेगळ्या लसींसाठी आहे पण त्यांचं असं म्हणणं आहे की या संदर्भातलं जो टेक्निकल स्टडी आहे तो अजूनही सुरू आहे त्यामुळे ठामपणे सांगता येणार ना नाही की अमुक एक लस इफेक्टिव्ह आहे किंवा अमुक एक लस इफेक्टिव्ह नाही आहे तर असं डब्ल्यू एचओ ने सांगितलंय पण भारतातली काय परिस्थिती आहे तर भारतात आयसीएमआरचं असं म्हणणं आहे की हा वेरियंट कदाचित ज्या लसींमुळे जी आपल्यात रोगप्रतिकारक शक्ती तयार झालेली असते ज्या अँटीबॉडीज तयार झालेल्या असतात टेस्टिंग प्रमाणात आहे तर या सगळ्यांना हा वेरियंट चकवा देणारा ठरू शकतो अर्थात ही सुद्धा माहिती प्राथमिक पातळीवरची आहे खास करून कोविशिल्डचा विचार करायचा झाला तर जी सिरम इन्स्टिट्यूट आहे ज्यांनी लस तयार केली आहे त्याचे सीईओ अदर पुनावाला यांनी म्हटलेलं आहे की कोविशिल्ड या वेरियंटवर प्रभावी आहे की नाही या संदर्भातला आमचा अभ्यास सुरू आहे आणि त्यासाठी किमान दोन ते तीन आठवडे लागतील पण या सगळ्यांच्यावर तज्ज्ञांचं हे सुद्धा म्हणणं आहे जे जे शास्त्रज्ञ असू दे डॉक्टर्स असू देत त्यांचं असं सुद्धा म्हणणं आहे की आताच्या घडीला कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या जास्त प्रॉमिनेंटली भारतात दिल्या जाणाऱ्या लसी आहेत त्यांची जी एफिकसी लेवल आहे कोविशिल्डची सत्तर टक्के आहे आणि कोवॅक्सिनची साधारण एक्क्याऐंशी टक्के आहे तर कदाचित त्या तेवढ्या ते लेवलपर्यंत बॉडीला प्रोटेक्ट करणार नाहीत हा ओमिक्रॉन वेरियंट जो जास्त घातक आहे त्याच्यामुळे पण काही प्रमाणात का होईना त्याची एफिकसी त्याचे जी प्रभाव आहे तो बॉडीवर नक्कीच राहील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जर वॅक्सिन घेतलेलं असेल तर कुठल्याही वेरियंटचा आपल्यावर आघात का होईना पण त्याचं हॉस्पिटलायझेशनचं प्रमाण कमी होतं आणि तो आजार गंभीर स्वरूपातला जो होत असतो तो वॅक्सिनेशनमुळे होणार नाही असं सुद्धा डॉक्टरांनी सांगितलं याच्या पुढे जाऊन हाही प्रश्न विचारला जातो की मला जर कोरोना होऊन गेला असेल तर मला पुन्हा ओमिक्रॉन वेरियंटमुळे कोरोनाची लागण होऊ शकते का याच्यावर डब्ल्यू एच ओ खूप मोठी माहिती दिलेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की हो याचं प्रमाण हे कदाचित जास्त असू शकतं त्यांचं असं म्हणणं आहे की आधी ज्याला कोविड होऊन गेला आहे त्याला कदाचित ओमिक्रॉन वेरियंट पुन्हा एकदा कोरोना होण्याचे चान्सेस हे खूप जास्त आहेत पण हा सुद्धा प्राथमिक निष्कर्ष आहे याच्या संदर्भात सुद्धा त्यांचा अभ्यासा सुरू आहे आणि त्याच्यानंतरच म्हणजे साधारण काही दिवसातच या संदर्भातली ठोस माहिती ते देतील असं जागतिक आरोग्य संघटनेनंच सांगितलंय आता भारतात अठरा वर्षांच्या वरील जो वयोगट आहे त्यांचं तरी लसीकरण हे सुरू आहे काही प्रमाणात झालेलं पण आहे चाळीस टक्के भारतीय जनता अशी आहे ज्यांचं लसीकरण हे पूर्ण झालेलं आहे पण अजूनही असा वयोगट आहे जो अठरा वर्षांखालचा आहे त्यांचं लसीकरण हे अजूनही झालेलं नाहीये लहान मुलांना अजून लस दिली जात नाहीये त्यामुळे पालकांसमोर ही खूप मोठी चिंता आहे की मग म्हणजे जर लसीकरण झालेल्यांना सुद्धा जर कोरोना होण्याचं म्हणजे या ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे लहान मुलांसाठी किती धोकादायक आहे असा प्रश्न सुद्धा किंवा ही चिंता सुद्धा पालकांना सतावते यावर सुद्धा असं समोर आलेलं आहे की किंवा जे डॉक्टर्स आहेत भारतातले त्यांचं असं म्हणणं आहे की लहान मुलांमध्ये मुळातच कोरोना होण्याचं प्रमाण हे फार कमी आहे जरी झाला तरी तो माइल्ड स्वरूपातला असतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की जेव्हा सेकंड वेव्ह आलेली होती त्यावेळेला अनेकांना कोरोना झालेला होता त्यात काही प्रमाणात लहान मुलं होतीच पण त्यांच्यातसुद्धा लहान मुलांमध्ये सुद्धा यामुळे एक प्रकारची हर्ड इम्युनिटी तयार झालेली आहे नॅचरली त्यांच्यात त्या अँटीबॉडीज तयार झालेल्या आहेत त्यामुळे इतक्यात तरी लहान मुलांना या वेरियंटचा खूप मोठ्या प्रमाणावर धोका असेल असं म्हणता येणार नाही असं डॉक्टरांचंच म्हणणं आहे काही दिवसांपूर्वीच रवी गोडसे डॉक्टर रवी गोडसे यांची मुलाखत मुंबई तकने घेतलेली होती त्यावेळेला त्यांनीसुद्धा हाच मुद्दा उपस्थित केलेला होता ती मुलाखत तुम्ही मुंबई तकच्या युट्यूब चॅनलवर जाऊन पाहू शकता आणखी एक प्रश्न विचारला जातो की आ, हा ओमिक्रॉन व्हेरियंट इतका घातक आहे त्याच्यामुळे उपचार पद्धतीत कुठला बदल होईल का तर यावर सुद्धा डब्ल्यू एच ओ ने आहे की इतक्यात तरी असं म्हणता येणार नाही की या एका वेरिएंटसाठी उपचार पद्धतीत कुठला बदल करावा लागेल आणखी एक महत्वाचा प्रश्न की कुणाला सगळ्यात जास्त धोका आहे कुठला वयोगट असा आहे ज्यांना ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे सगळ्यात जास्त धोका आहे त्याच्यात खास करून जे आत्तापर्यंतच्या स्टडीज समोर आल्या आहेत ज्या आतापर्यंतची रुग्णसंख्या समोर आलेली आहे त्यांचा जर आढावा घेतला तर त्याच्यानुसार तरुणांना याचा सगळ्यात जास्त धोका आहे ओमिक्रॉन व्हेरियंटचा कोमॉर्बिडिटी असलेले पेशंट म्हणजे ज्यांना सहव्याधी आहे ज्यांना बी पी आहे डायबिटीस आहे असे जे इतर आजारसुद्धा आहेत त्यांना जास्त धोका आहे असं आत्तापर्यंत आलेल्या रिसर्चमध्ये समोर आलंय वर जाऊन अर्थातच ज्यांचं लसीकरण झालेलं नाहीये त्यांना सगळ्यात जास्त कुठल्याही वेरियंटचा धोका हा असूच शकतो जसं आपल्या महाराष्ट्राचे कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर शशांक जोशी यांनी सुद्धा म्हटलेलं आहे व्हायरस आहे तो म्युटेट होतच राहणार नवनवीन व्हेरियंट हे कदाचित येतच राहणार या सगळ्यावर आपल्या हातात काय आहे तर वॅक्सिनेशन हे झालंच पाहिजे कारण त्याच्यामुळे आपण किमान हॉस्पिटलाइज होणार नाही त्याचं प्रमाण हे कमी राहील आणि जरी व्हावं लागलं तरी तो आजार फार गंभीर स्वरूपातला होणार नाही हे पण रिसर्च म्हणून समोर आलेलं आहे की ज्यांचं वॅक्सिनेशन झालेलं आहे आणि त्यांना कोविड झाला असेल तर त्यांच्यात मृत्यूचं प्रमाण सुद्धा हे अत्यल्प आहे त्यामुळे वॅक्सिन घेणं फार महत्वाचं आहे गर्दी टाळा सोशल डिस्टन्सिंग पाळा त्याच्यानंतर मास्क घाला आणि सॅनिटायझेशन करत राहा याच सगळ्या गोष्टी सध्याच्याकडे आपल्या हातात आहेत ओमिक्रॉन व्हेरियंट विषयी दरद दर दर्दु, दिवशी नवन येणाऱ्या नवनवीन घडामोडी येणारे नवीन निर्बंध सरकारी पातळीवर घेणारे निर्णय या सगळ्या संदर्भातल्या बातम्या सविस्तर वाचण्यासाठी मुंबईत डॉट इन या आमच्या वेबसाईटलाही तुम्ही भेट देऊ शकता तशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी आणि वेगवेगळ्या बातम्यांचं विश्लेषण जाणून घेण्यासाठी मुंबई आजच्या युट्यूब चॅनलसह फेसबुक ट्विटर इंस्टाग्रामवर सुद्धा तुम्ही आम्हाला लाईक फॉलो आणि शेअर करू शकता